हॅलो फ्रेंड्स वेलकम टू यूट्यूब चॅनल शशांक रावले आज आम्ही व्हिडिओ बनवतोय स्पेशली तुम्हाला मार्केट अपडेट देण्याआधी नेमकं मार्केटमध्ये काय होणार अनेक लोक मला विचार असतात की आता निफ्टीचं काय किंवा शेअर बाजार क्रॅश होणार नाही ना काय होणार नेमकं हे सगळं मला विचार असतात तर त्याआधी मी हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे पण तो त्याबद्दल सांगण्याआधी म्हणजे मार्केट अपडेट देण्याआधी निफ्टीमध्ये काय होणार नेमकं हे सांगण्याआधी मग तुम्हाला एक महत्वाची अनाउन्समेंट द्यायची आहे जे मार्केटशीच निगडीत आहे आणि ते नक्कीच तुम्हाला भरपूर फायदेशीर असेल तुम्ही म्हणजे फ्रेंड्स मी जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही लॉंग जे शेअर्स आम्ही काढतो आम्ही स्वतः देखील इन्व्हेस्ट करतो लोकांना देखील गायडन्स हे देतो सो मला सांगायला आवडेल फ्रेंड्स की न, मी दरवेळी मी चांगले शेअर्स हे काढत असतो आणि गेल्यावेळी आम्ही जवळपास साडेपाचशे सहाशे कंपन्यांचा अनालिसिस केला होता आणि त्यातनं आम्ही तेरा चौदा शेअर्स निवडले होते आणि त्याच्यामध्ये आमचा आता पोर्टफोलिओ तो बावीस टक्के तो प्रॉफिटमध्ये ऑलरेडी आहे डाउनफॉल मार्केटचा मोठा क्रॅश पकडून देखील गेल्या वर्षी आम्ही त्रेपन्न टक्के रिटर्न्स दिलेले तीन महिन्यामध्ये त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे दोन हजार वीसमध्ये आम्ही त्रेचाळीस टक्के रिटर्न्स दिलेले आठ महिन्यामध्ये त्यावेळी कोविडमुळे मार्केट दोन हजार वीसमध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे मार्केट क्रॅश देखील झालेलं मार्केट क्रॅश व्हायच्या आधी आम्ही शेअर्स बाय केलेले पण क्रॅश पकडून देखील आम्ही त्रेचाळीस टक्के रिटर्न्स हे मार्केटमध्ये दिले होते आणि आता तो मार्केट भरपूर चांगलं परफॉर्म करत आहे सो मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मी जवळपास दोन हजार एन एस सीमध्ये दोन हजार कंपन्या लिस्टेड आहेत ऑलमोस्ट तर त्या सगळ्या दोन हजार कंपन्यांचा मी विक्रमी अनालिसिस मी केलेला आहे हे सहसा तुम्हाला मार्केटमध्ये कोणी तुम्हाला करताना दिसणार नाही जे मी स्वतः केलेलं आहे मी टू थाउजंड कंपनीजचं मी ॲनालिसिस केलेलं के आहे गेले अनेक दिवस मी ते अनालिसिस होतो मध्ये तुम्हाला माहिती असेल मला डॉक्टरेटची डिग्री देखील लि, मिळाली कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधनं म्हणणं यू एस म्हणणं विच विच इज अ व्हेरी बिग अचिव्हमेंट फॉर मी त्याचा मी व्हिडिओ देखील युट्यूबला टाकला आहे तुम्ही या चॅनलवर चेक करू शकता सर मी त्यासाठी दिल्लीला गेलो होतो तिकडे देखील मी बसून मी अनालिसिस करत होतो आणि गेले अनेक दिवस गेले बारा तेरा दिवस मी दिवस रात्र मी अनालिसिस करत होतो आणि ते मी दोन हजारच्या दोन सगळ्या कंपन्या मी अनालाइस करून काढलेल्या आहेत त्या दोन हजार म्हणणं मी एकशे अठ्ठेचाळीस कंपन्या निवडल्या एकशे अठ्ठेचाळीस म्हणणं एकोण सत्तर कंपन्या निवडल्या एकोणसत्तर म्हणणं अडतीस कंपन्या निवडल्या अडतीस म्हणणं तीस निवडल्या तीस म्हणणं फायनली आम्ही ट्वेंटी कंपनीजमध्ये म्हणजे दोन हजार म्हणून ट्वेंटी म्हणजे फक्त वन पर्सेंट कंपनीजमध्ये आम्ही ओव्हरऑल एनएसीच्या वन पर्सेंट म्हणजे दोन हजारचे वन पर्सेंट इज ट्वेंटी राईट सो आम्ही ट्वेंटी कंपनीजमध्ये आम्ही फायनली आम्ही इन्व्हेस्टमेंट हे करत आहोत तसे फ्रेंड्स नॉर्मली आम्ही काय करायचो पूर्वी की आम्ही म्हणजे आता समजा आम्ही चौदा पंधरा शेअर्स आम्ही लॉंग टर्ममध्ये जायचो तर आम्ही वेटेजप्रमाणे प्रमाणे जो चांगला पळणारा शेअर आहे त्याच्यात जास्ती पैसे लावायचो ज्या जो थोडा ठिकठाक आहे त्यामध्ये कमी पैसे लावायचो पण ह्यामध्ये ह्यावेळी माझ्या टीमला सांगितलं की सगळ्यामध्ये इक्वली पैसे डायव्हर्सिफाय करायचे आहेत कारण सगळेच भन्नाट शेअर्स आहेत एवढं मी अभ्यास केलेला आहे आणि नक्कीच मार्केट लक्षात घ्या आता मार्केटमध्ये काय होणार आहे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे पण लक्षात घ्या हे फुल प्रूफ शेअर्स आहेत म्हणजे मार्केट कुठल्याही दिशेने जाऊ काही फरक पडत नाही मार्केट चांगलं परफॉर्म करणंच आहे पण जरी काय वरखाली झालं तरी देखील आपले शेअर्स चांगले ओवर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला परफॉर्म करताना दिसेल हे आपल्याला शेअर्स लॉंग टर्ममध्ये ठेवायचे आहेत पण जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही बोलताना लॉंग टर्म बोलतो पण आम्ही काही महिन्यातच अनेकदा भरपूर चांगलं प्रॉफिट हे शेअर्समध्ये कायमरित्या बुक करत असतो जे तुम्हाला ह्यामध्ये देखील बघायला मिळेल आणि मी जे शेअर्स देतो त्याच्यामध्ये स्पेशलिटी अशी असते की मी शेअर्स नुसते लाँग टर्ममध्ये पळणार असे बघत नाही तर ते शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे आता पुढच्या दोन पाच दहा वीस दिवसात महिन्या दोन महिन्यापासून ते पुढच्या काही महिने आणि वर्षांमध्ये पण चांगले पळणारे शेअर्स मी शॉर्टलिस्ट करतो ज्याच्यामुळे आम्हाला भरपूर चांगले रिटर्न्स हे मिळतात कमी वेळेमध्ये जास्त रिटर्न्स हे मिळतात सो आणि असे अनेक स्पेशालिटी आमच्या पोटफोलियाची जे आम्ही प्रॉपर वेल डायसिय पोर्टफोलिओ आम्ही करतो आणि आम्ही चांगले पैसे कमवतो सो त्याची माहिती त्याची इन्फॉर्मेशन त्याचं नॉलेज पाहिजे असेल ओके तुम्हाल आणि so, तुम्हाला देखील आमच्यावर सहभाग घ्यायचा असेल सो तुम्ही आमच्या टीमला नक्कीच कॉल करू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे टीमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि आमची ईमेल आयडी सगळं तुम्हाला दिलेलं आहे सो तुम्ही त्या वेळेमध्ये तुम्ही कॉल करू शकता आणि आमची टीम तुम्हाला नक्कीच मदत करेन एक भरपूर तुम्हाला म्हणा ना कोणीही व्यक्ती एक सामान्य व्यक्ती देखील इन्व्हेस्ट करू शकते वगैरे असं मी आम्ही सगळे प्लॅन्स बनवलेले आहेत ज्या तुम्ही चांगला भरपूर चांगल्या तरी बेनिफिट घेऊ शकता नक्कीच मला भरपूर चांगल्या तरी मार्केटमधन चांगल्या तरी प्रॉफिट हा तुम्हाला होऊन जाईल हे मला तुम्हाला सांगायचं होतं अबाउट आर इन्व्हेस्टमेंट्स ज्यामध्ये मी स्वतः देखील उद्या सकाळपासून मी देखील स्वतः कमीत कमी, -कमी मिनिमम चाळीस पन्नास लाख रुपये मी इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर माझी इन्व्हेस्टमेंट वाढत जाईल आणि आमची पूर्ण फॅमिलीचे मिळून करोडोमध्ये आमचं इन्व्हेस्टमेंट सेम असणार आहे या शेअर्समध्ये ऑलरेडी जो आमचा पोर्टफोलिओ आहे त्यामध्ये पण माझे भरपूर पैसे आहेत पण या नवीन देखील माझे पैसे असणार आहे सो कारण मला कॉन्फिडन्स आहे की नक्कीच हे शेअर्स चांगले परफॉर्म करतील तुम्ही नक्कीच त्याचा देखील फायदा हा घेऊ शकता आता आपण वळणार आहोत मार्केट अपडेटकडे निफ्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर फ्रेंड्स लक्षात घ्या पहिलं म्हणजे इंडिव्हिज्युअल निफ्टीबद्दल सांगायचं म्हटलं तर निफ्टी हे ऑलमोस्ट ओवर आहे मान्य आहे पण निफ्टीमध्ये बऱ्यापैकी स्ट्रेंथ आहे आणि निफ्टी सध्या जो ट्रेड, है। बनोतो है। ट्रेड करतो आहे ज्यावेळी मी हा व्हिडिओ बनवतोय त्यावेळी निफ्टी ट्रेड करतोय लक्षात घ्या सतरा हजार आठशे तेत्तीस आय रिपीट निफ्टी ट्रेड करतोय सतरा हजार आठशे तेत्तीस ला ओके आणि माझ्या हिशोबानी जो ह्या वर्षाचा हाय आहे अठरा हजार तीनशे पन्नासचा जो हाय आहे तो तर तो निफ्टी तोडणारच आहे पण त्याचबरोबर गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार एकवीसचा जो, जो लाईफ टाईम हाय आहे गेल्या वर्षीचा हाय जो होता तो लाईफ हाय होता जो आहे अठरा हजार सहाशे चारचा तो देखील माझ्या हिशोबानी ह्या वर्षी तो तोडेल आणि निफ्टी चांगल्या रीती वर जाईल जसं मी लक्षात घ्या मी गेल्या वर्षी बोललेलो होतो की ह्या मार्केट क्रॅश होणार आहे ते पण बोललेलं होतं आणि ह्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये मार्केट परफॉर्म नाही करणार तेवढं हे देखील मी बोललेलो होतो आणि तुम्ही पाहिलं असेल ऑलमोस्ट निम्म वर्ष निघून गेलं मार्केटने तेवढं के परफॉर्म केलं नव्हतं पण आता मी हा टाकतो टाकतोय ते लक्षात घ्या आणि जसे आम्ही लेवल सांगितलेले खालच्या खालच्या लेवलला की एवढं एवढं मार्केट तोडत खाली येणार आणि तसं असं तुम्हाला मार्केट हे फिरताना दिसतंय कारण आता मी बोलतोय की इकडनं मार्केट हे बरापैकी रिकव्हरी देते आणि वरती जाणार आहे ओवर असून देखील तो आणखीन मार्केट वर जाणार आहे त्याचं कारण काय तुम्हाला मी पुढेच सांगणार आहे लक्षात घ्या सो बऱ्यापैकी मार्केट हे परफॉर्म करणार आहे ओके आणि मंथली मंथली चार्टवर देखील मार्केट हे अप ट्रेंडला आहे सो त्यामुळे मार्केट अजूनही वर जाईल पुढच्या काही दिवसामध्ये ओके क्रॅशचे काही सध्या तरी काही सिग्नल्स मला बिलकुल दिसत दिसत नाही आहे की मार्केट क्रॅश होण्याचे हां जर काय ग्लोबलमध्ये काही इशू झाला तर अदरवाईज मार्केटमध्ये मला काही क्रॅश होणार की काही सिच्युएशन दिसत नाही आणि आत्ताच रिसेंटली क्रॅश होऊन गेले तर सहसा लगेच तर काही मार्केट डाऊन होणार नाही किंवा क्रॅश होणार नाही जरी झाला क्रॅश झाला तरी पण आपला पोर्टफोलिओ जो असतो सहसा तो क्रॅश फूप असतो त्याला एवढा काही इम्पॅक्ट होत नाही आणि जरा जरी मार्केट थोडं डाऊन झाला जरी पोर्टफोलिओ डाऊन झाला तरी त्याच्यानंतर डबल वेगाने तो रिकवर करतो आणि आम्हाला चांगले हे कमवून देतो ओके सो so, ही जी वेळ आहे ही चांगली वेळ आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची फ्रेंड्स आणि मला सांगायला आवडेल की निफ्टी फिफ्टीमध्ये निफ्टी जे फिफ्टी टॉप टॉप फिफ्टी शेअर्स आहेत त्याच्यामधनं अडतीस शेअर्स हे अपसाईडला ट्रेड करतात म्हणजे अप ट्रेंडला दाखवत आहेत जे अजूनही वाढणार आहेत पुढच्या काही दिवसात महिन्यामध्ये राईट आणि फक्त बारा शेअर्स आहेत हे डाउन ट्रेंडला आहेत जे परफॉर्म करत नाही आहेत ओके सो लक्षात घ्या अप जाणाऱ्या शेअर्सचा रेशिओ हा भरपूर जास्ती आहे ॲज कम्पेअर्ड टू डाऊन गोईंग रेशिओ राईट सो त्यामुळे नक्कीच निफ्टीच्या आतले शेअर्स पण चांगले परफॉर्म करणारे हे सांगताय आणि निफ्टी देखील बऱ्यापैकी परफॉर्म करतो नक्कीच तुम्हाला हे लाईफ टाईम हाय निफ्टी तोडताना पुढच्या काही दिवसात हे दिसेल ऍटलीस्ट ह्या वर्षाचा हाय तर तोडताना दिसेलच पण त्याचबरोबर गेल्या वर्षाचा जो लाईफ हाय आहे तो देखील तुम्हाला तोडताना नक्कीच निफ्टी हे दिसेल त्याचबरोबर मग तुम्हाला सांगाय फ्रेंड्स लक्षात घ्या आयटी सेक्टर म्हणजे माझ्याशिवाय आपण आयटी सेक्टरमध्ये बिलकुल गुंतवणूक करू नये आणि माझे पण शेअर्स मला आयटीमध्ये बिलकुल मिळणार नाही आयटी सेक्टर जे आहे फार खराब परफॉर्म करत आहे सध्या आणि अजून देखील करणार आहे अजून देखील आय टी सेक्टर जे आहे हे डाऊन परफॉर्म करणार आहे राईट सो आय टी मध्ये गुंतवणूका करू नाही ओके सेक्टर वाईज बोलायचं म्हटलं तर त्यानंतर बँका जे आहे हे मान्य जे मार्केट डाऊन झालं तर बँका देखील डाऊन होतात पण जसं मार्केट रिकवर बँका देखील मिनिमम अप ट्रेंडला आहे पण ओव्हरऑल बँकिंग सेक्टर हे रिकव्हरीला आहे जे की सस्टेनेबल नाही आहे पण सध्या तरी मार्केट बरोबर बँका देखील रिकवर करत आहेत कारण बँका ह्या हाय बीटा असतात म्हणजे पूर्ण इकॉनॉमीवर डिपेंडेंट असतात मार्केट वर गेलं तर बँका देखील तुम्हाला वर जायचं आणि तेच काम आता बँका करत आहेत फार्मा सेक्टर देखील अनेक फार्माच्या कंपन्या आहेत ज्या अजूनही थोड्या परफॉर्म चांगल्या करत आहेत आणि ज्या सिपला सारख्या कंपन्या ज्या अजूनही चांगले परफॉर्म करतात आणि अजूनही वर जायचा प्रयत्न करत आहेत पण काही डॉक्टर रेड्डी सारख्या कंपन्या आहेत ज्या आता डाऊनफॉलला आहेत सो फार्मा सेक्टर काही वर आहेत काही डाऊन भरपूर वर आहे तर काही भरपूर डाऊन जायचा प्रयत्न करतायत ओके ह्याचा आम्ही ट्रेंड सांगतोय म्हणजे अजूनही वर जातील की अजूनही खाली जातील जे डाऊन जाणारे आहेत ते अजूनही खाली जातील डॉक्टर रेड्डी सारखे आणि जे अप जाणारे आहेत ते अजून देखील वर जातील सो फार्मामध्ये मिक्स मिक्स तुम्हाला ट्रेंड हा दिसतोय ओवरऑल फार्मा सेक्टर मध्ये त्याचबरोबर ऑइल ऑइल सेक्टर जो आहे ऑइल सेक्टर पण थोडा फ्लॅटली डाऊन आहे एकदम जास्ती डाऊन नाही पण फ्लॅटली डाऊन आहे तो काय एवढा तुम्हाला परफॉर्म करताना आता सध्या ह्या वर्षामध्ये काही दिसणार नाही आणि आयटी सेक्टर देखील फ्लॅटली तुम्हाला डाऊनच फिरताना दिसेल ओके आय मी टू ऑइल सेक्टर नॉट आयटी सेक्टर ऑइल सेक्टर ऑइल सेक्टर जो आहे हा तुम्हाला फ्लॅटली डाऊन फिरताना हा दिसेल ह्या वर्षामध्ये तुम्हाला एवढा काय ऑइल सेक्टर परफॉर्म करताना दिसणार नाही जसं ओ एन जी सी बीपीसीआर सारख्या टॉप फिफ्टी मध्ये ज्या कंपन्या त्या तुम्हाला परफॉर्म करताना दिसणार नाही या वर्षामध्ये त्यानंतर सिमेंट सेक्टर जे आहे श्री सिमेंट्स किंवा अमूजा सिमेंट सारख्या ज्या टॉप फिफ्टी म्हणजे कंपनीज आहेत निफ्टी फिफ्टी त्या तुम्हाला आ, मार्केट बरोबर त्या देखील तुम्हाला रिकवर करताना दिसत आहेत कारण त्या अगेन हाय बीटामध्ये येतात कारण लक्षात घ्या मार, मार, मार्केट वर तर इकॉनॉमी चांगली आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं त्याला सिमेंट लागतं तर इकॉनॉमी डेव्हलप होते म्हणजे मार्केट वर जातं तसं सिमेंटचा पण डिमांड वाढतो आता मार्केट रिकवर झाले तसं सिमेंट सेक्टर देखील चांगलं परफॉर्म करत आहे थोडंफार प्रमाण ना ते चांगलं परफॉर्म करते आणि थोडं रिकवर हे करत आहे अँड फायनली अँड मोस्ट मॉडनली अबाउट दी ऑटोमोबाईल सेक्टर अगे लक्षात घ्या सप्राईझिंगली ऑटोमोबाईल सेक्टर जे आहे म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा मारुती आहे त्याच्यानंतर मग तुमचे बजाज ऑटो आहे अशा अनेक कंपनीज आहेत ज्या तुम्हाला भरपूर चांगल्या परफॉर्म करताना दिसत आहेत आणि पुढेही दिसतील ऑटोमोबाईल सेक्टर हे तुम्हाला या वर्षामध्ये चांगलं परफॉर्म करत दिसेल आणि लक्षात घ्या फ्रेंड्स ऑटोमोबाईल सेक्टर जर मला दाखवते टेक्निकली की अजून चांगलं परफॉर्म करणार आहे अजूनही चांगलं वाढणार आहे राईट आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये देखील तुम्हाला ऑटोमोबाईल सेक्टरची काही कंपन्या दिसणार आहेत ज्यावेळी तुम्ही पोर्टफोलिओमध्ये तुम्ही चेक कराल त्यावेळी मग दिसणार आहेत आता जे आपलं नवीन पोर्टफोलिओ आहे जे वीस कंपन्या आहेत त्यामध्ये आणि लक्षात घ्या आज ऑटोमोबाईल सेक्टरचं -well चांगलं परफॉर्म करत असेल किंवा पुढे करणार असेल ओके okay, ट्रेंड वाईज तर लक्षात घ्या ज्यावेळी इकॉनॉमी चांगली परफॉर्म करणार असेल त्यावेळेस ऑटोमोबाईल सेक्टर चालतं का बिकॉज ऑटोमोबाईल म्हणजेच काय तर गाड्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्या सो इट्स नॉट अ बेसिक नीड इट्स अ लक्झरियस नीड ज्यावेळी इकॉनॉमी चांगली परफॉर्म करते त्यावेळेसच लक्झरियस गाड्यांना आणि म्हणजे ऑटोबईल सेक्टरला डिमांड हा येतो समजा इकॉनॉमी डाऊन आहे समजा कोविड आहे लोकांकडे पैसे नाही नोकऱ्या नाही आहे त्यावेळी लोक गाड्या घ्यायला जातील का नक्कीच घ्यायला जाणार नाही ज्यावेळी माझं सगळं नीट चांगलं चालू आहे माझ्याकडे पैसा पाणी नीट आहे त्यावेळी जो नवीन गाडी घ्यायला जाईन आणि आता आपल्याला दिसतंय की ऑटोवेल सेक्टरमध्ये डिमांड येतोय आणि अजून येणार आहे ह्याचा अर्थ इकॉनॉमी देखील चांगली अजून रिकवर करणार आहे आणि आणखी चांगल्या ग्रोथ करणार आहे हे आपल्याला ह्यातनं आपल्याला दिसत आहे आणि ह्यातनं आपण एक आयडिया लावू शकतो सो नक्कीच ऑटोवेल सेक्टरमध्ये पण आपण गुंतवणुका ह्या करू शकतो अगेन हे लक्षात घ्या हे जस्ट माझा व्ह्यू आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही नक्कीच तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरचा विचार करू शकता अगे आणि नक्कीच आम्हाला पण त्यातनं चांगला फायदा हा होतोय सो so, हे ओव्हरऑल होतं मार्केट अनालिसिस आणि फायनली परत तुम्हाला सांगतो जसं म्हटलं की निफ्टी सतरा हजार आठशे तेत्तीस ला आहे आणि त्याचा जो ह्या वर्षाचा आहे हाय आहे अठरा हजार तीनशे पन्नासचा तुमचा तो, तो, तो तोडणारच आहे पण त्याचबरोबर अठरा हजार सहाशे चारचा देखील तो हाय तोडेल भलेही मार्केट ओवर बॉटला आहे पण तो स्ट्रेच करून आणखी बऱ्यापैकी वर हे मार्केट जाईल सध्या तरी मार्केट डाऊनफॉल किंवा क्रॅश काही एक संकेत हे दिसत आहेत ज्यावेळी पण असतील त्यावेळी नक्कीच मी तुम्हाला अपडेट करेन आणि आप मी म्हटलं आपले जे इन्व्हेस्टमेंट पोर्टफुल आहे नक्कीच क्रॅश प्रूफ आहे स so, किंवा बऱ्यापैकी ते सस्टेन होतात तर नक्कीच तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता आम्ही देखील भरपूर आला पैसा हा लावतो अगे आयोग तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करू शकता तुमच्या फ्रेंड्सशी हा व्हिडिओ शेअर करू शकता त्यांना देखील नॉलेज मिळेल आणि ते जर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतील तर ते देखील चांगल्या मार्केट मार्केटमध्ये पुढे हे जाऊ शकतात ओके आणि त्यांना पण एक चांगली ही होऊ शकते तुम्ही नक्कीच तुमच्या फ्रेंड्सशी देखील हा व्हिडिओ हा शेअर करू शकता आणि येस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत ईमेल आय डी दिलेला आहे वॉकिंग टाईम पण दिलेला आहे सो तुम्हाला जर आमचे आमचे जे आयडियाज आहेत आणि आमचे जे आमचे कोर्सेस आहेत किंवा आमचे जसं मी म्हटलं तुम्हाला आम्ही जे शेअर्समध्ये इन्वेस्टमेंट करणार आहोत राईट त्याच्यावर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तुम्ही नक्कीच आमच्या टीमला कॉल करू शकता त्या नंबर्सवरती आणि नक्कीच आमची टीम तुम्हाला चांगल्या रीतीने हेल्प हे करेल आणि तुम्हाला लाईफ टाईम आमच्याकडनं हँडहोल्डिंग होल्डिंग हे नक्कीच मिळेल सो विथ दिस नो थँक्स फॉर फ्युअर प्रेशियस टाईम आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू